जिल्ह्यातील 4 नगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसला 2 तर युतीला 2 नगराध्यक्षपद मिळाले आहेत. जिल्ह्यातील 4 नगरपालिका निवडणुकींचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसला 2 तर युतीला 2 नगराध्यक्षपद मिळाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, खुलताबाद, पैठण आणि कन्नड नगरपालिकांसाठी रविवारी मतदान झालं. गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना भाजप युतीच्या वंदना पाटील विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे 8 काँग्रेसचे 7 नगरसेवक निवडून आले असून भारतीय जनता पक्षाला 2 जागांवरच समाधान मानावं लागलंय. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचा हा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील खुलताबाद नगरपालिकेत काँग्रेसचे SM कमर हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. खुलताबादेत काँग्रेसला 8, भाजपाला 4, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागांवर विजय मिळाला आहे. खुलताबाद नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली असून गंगापूर नगरपालिका युतीच्या ताब्यात ठेवण्यात सत्ताधाऱ्यांना थोडक्यात यश आलंय. कन्नड नगरपालिकेत काँग्रेसच्या स्वाती कोल्हे या नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्यासोबतच काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय रायबान आघाडीचे 4 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक तर 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या कन्नडची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. पैठण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सुरेश लोळगे विजय झाले आहेत तर नगरसेवक पदाच्या शर्यतीत शिवसेनेला 7 जागा मिळाल्यात. याशिवाय राष्ट्रवादी 6, काँग्रेस 4, भारतीय जनता पक्ष 3 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. जिल्ह्यात 4 पैकी शिवसेनेला एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाहीये तर पैठण आणि गंगापूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री यांनी सभा घेतल्या होत्या. वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात गेल्याने येथे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.